आज आपण उपवासाच्या 3 पदार्थांची रेसिपीज पाहणार आहोत। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले आपण साबुदाणा वडे बनवूयात। तेही तेलामध्ये न फुटणारे आणि एकदम कुरकुरीत हे साबुदाणा वडे होतात आणि सोबतच उपवासाची चवदार चटणी ही बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये 2 कप साबुदाणा घेतलेले आहे। तर इथे मी हे साबुदाणा 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं। तर यामध्ये थोडासाही पाण्याचा अंश नसावा। आता यामध्ये 1 किंवा 2 उकडलेले बटाटे ग्रेट करून घालूयात। तर इथे मी 2 छोट्या साईजच्या बटाट्यांचा वापर केले आहे। तर इथे हे बटाटे ग्रेट करून घातले आहे। तर आता यामध्ये 1/2 कप रोस्ट केलेल्या शेंगदाण्यांचा पावडर घालूया, 1 चमचा आल्याचं पेस्ट, 1/2 चिरलेली हिरवी मिरची। तुम्हाला चलत असेल तर यामध्ये 1/2 चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा यामध्ये किंवा चिमूटभर साखर घालायची आहे। आता हे सर्व इंग्रेडिएंट्स आपण मिक्स करून घेऊयात। हाताने अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण याचे वड्या बनवून घेऊयात। थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे गोल बॉल बनवून घेऊयात। आता हे हाताने प्रेस करूयात आणि याचे कडा हे प्रेस करून कडा एकसारखे करून घ्यायचे आहेत। तर इथे हे मी वडा बनवून घेतलेले आहे। हे वडा असं जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला हे मीडियम साईजमध्ये हे याचे वड्या बनवून घ्यायचे आहेत। याच प्रोसेसने आपण सर्व वडे बनवून घेऊयात। लिंबा एवढा आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे, याला गोल आकार देऊन हाताने थोडंसं प्रेस करून याचे कडा ही प्रेस करून कडा एकसारखे करून घ्यायचे आहेत। तर इथे मी हे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत। आता हे वडे आपण तेलामध्ये तळून घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल लो फ्लेमवरती गरम करून घेतले आहे। तर आता यामध्ये 1-1 करून आपण हे वडे तेलामध्ये सोडून घेऊयात। सर्व वडे तेलामध्ये सोडून झाले की आता गॅसचा फ्लेम हायवरती ठेवूयात। हाय किंवा मीडियमवरती आपल्याला हे गॅस ठेवायचं आहे। तर आता हे वडे दोन्ही बाजूने पलटून पलटून खरपूस होईपर्यंत आपल्याला हे वडे 2 मिनिटे छान असं तळून घ्यायचं आहे। वडे हाय फ्लेमवरती तळत आहे, त्यामुळे हे वडे एखाद्या वेळेस मधून कच्चे राहू शकतात। त्यामुळे चाकूने अशा प्रकारे याला होल करायचं आहे, म्हणजे हे वडे मध्येपर्यंत छान असे तळले जातात। गॅस जर लो फ्लेमवरती ठेवलं तर हे वडे तेलामध्ये फुटतात, त्यामुळे मीडियम किंवा हाय फ्लेम आपल्याला ठेवायचं आहे आणि छान असं खरपूस आपण हे वडे तळून घेऊयात। तर इथे हे वडे छान असं सोनेरी रंग येईपर्यंत मी वडे तळून घेतलेले आहे। तर आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे हे वडे बनवून झालेले आहेत। तर वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणीही बनवून घेऊया। मिक्सरचा जार घेतले आहे, यामध्ये 1/2 कप किंवा 4 ते 5 चमचे भाजलेले शेंगदाणे घालूयात, 2 ते 3 चमचे यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे, कोथिंबीर 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं, 1/2 चमचा जिरे। आता हे
आपण बारीक करून घेऊयात. अर्धा कप पाणी घालून हे छान मिक्सरवरती फिरवून घेतलेले आहे. तर इथे हे चटणीही तयार आहे. तर इथे हे साबुदाणा वडे बनवून झालेले आहेत. हे वडे बाहेरून एकदम छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि मधून एकदम सॉफ्ट आहे. आणि त्यासोबतच खाण्यासाठी चवदार उपवासाची चटणीही मी बनवलेली आहे. उपवासाची पुरी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर ही पुरी एकदम टम्म फुगते, अजिबात तेलकट होत नाही, चवीलाही एकदम मस्त लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिले आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचं आहे. जिरे छान परतून झाले की यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याचं पेस्ट घालूया. तर इथे मी 2 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचं पेस्ट बनवून घेतले आहे. आता हे पेस्ट 1-2 मिनिटे आपण तेलामध्ये परतून घेऊया. 2 हिरवी मिरची आणि 1 इंचमध्ये 1/2 चमचा जिरे घालायचं आहे. जिरे छान परतून झाले की यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याचं पेस्ट घालूया. तर इथे मी 2 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचं पेस्ट बनवून घेतले आहे. आता हे पेस्ट 1-2 मिनिटे आपण तेलामध्ये परतून घेऊया. 1-2 मिनिटे पेस्ट छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण आवडीनुसार लाल तिखट घालूया. तर आपल्याला ही भाजी तिखट आणि झणझणीत बनवायचं आहे, यामुळे मी इथे हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्हीही घातले आहे. आता यामध्ये बटाटे घालूयात. तर इथेही मी हे बटाटे स्वच्छ धुवून याच्या साली सकटच फोडी करून घेतले होते. चवीनुसार मीठ घालूया. बटाट्याची फोडी 1-2 मिनिटे तेलामध्ये परतून घेऊयात. बटाटे तेलामध्ये परतून झाले की यामध्ये गरम पाणी घालूयात. तर इथे मी 3 वाटी गरम पाणी घातले आहे आणि लगेचच यावरती झाकण ठेवून बटाटे मऊ होईपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेऊयात. तर इथे हे बटाटे शिजले आहेत. आता यामध्ये 1/2 चमचा जिरे पूड घालूया. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया. आता यामध्ये 2 चमचे चिंचेचा कोळ घालूया. 2 बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे व्यवस्थित मिक्स करून अजून 5 मिनिटे आपण ही भाजी उकळून घेऊयात. तर इथे ही भाजी 5 मिनिटे उकळून घेतली आहे. तर अशा प्रकारे हे बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण पुरी बनवून घेऊया. इथे मी बोलमध्ये 2 कप भगरचं पीठ घेतले आहे. तर भगर मी स्वच्छ धुवून वाळवून मिक्सरवरती याचं बारीक पावडर बनवून घेतले होते. आता यामध्ये 1/2 कप शाबूचं पीठ घालूयात. तर शाबू हे कढईमध्ये कोरडंच 1-2 मिनिटे भाजून मिक्सरमध्ये याची बारीक पावडर बनवून घेतली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता हे दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये गरम पाणी घालून याचं पीठ मळून घेऊयात. पाणी एकदमच न घालता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी हे पीठ मळण्यासाठी 1 वाटी पाण्याचा वापर केले आहे. घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे. आता लगेचच आपण याचे पुऱ्या लाटून घेऊयात. हे पीठ मळून ठेवू नये, कारण सैल पडतं. म्हणून पीठ मळल्यावर लगेचच पुऱ्या लाटून घ्याव्या. पिठाचा छोटासा गोळा घेऊयात आणि याला तेल लावून पुरी लाटून घेऊयात. आपण नेहमी पुऱ्या जसे करतो तसेच हे पुऱ्या बनवून घ्यायचे आहेत. तर इथे हे पुरी बनवून झालेली आहे. आता आपण हे गरम तेलामध्ये टाकून तळून घेऊयात. तर इथे हे तेल अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे. यामध्ये पुरी सोडूयात आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे पुरी 2-3 मिनिटे दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचं आहे.
तर इथे हे पुरी एकदम टम्म अशी फुगली आहे, दोन्ही बाजूने छान तळली गेली आहे। आता आपण ही पुरी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे हे पुरी तयार आहे। तर ही पुरी चवीला खूप छान लागते। उपवासामध्ये बटाट्याच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत तुम्ही सर्व करू शकता। तर अशा प्रकारे उपवासाची पुरी आणि बटाट्याची भाजी तयार आहे। आता मी साबुदाणा कटलेट बनवणार आहे। एकदम झटपट होतात, साबुदाणा भिजवायची गरज नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप भिजलेलं साबुदाणा घेतले आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवरती थोड्या वेळ फिरवून घेऊया। 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहे। आता हे किसून घेऊयात। हे बटाटे नुसतं मॅश केलं तरीही चालेल। बटाटे किसून झाले की यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालूया। 1/2 कप राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे। राजगिऱ्याचं पीठ नसेल तर भगरचं म्हणजेच वऱ्याचं पीठ घातलं तरीही चालेल। 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालायचं आहे। 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, यामध्ये जिरेही घालायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं तर 1/2 चमचा जिरे घालायचं आहे। आता यामध्ये मिक्सरवरती फिरवून घेतलेलं साबुदाणा घालूया। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी न घालता कटलेटचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर इथे हे कटलेटचं मिश्रण बनवून झालेलं आहे। आता ह्या मिश्रणाचं छोटंसं गोळा घेऊया आणि याचं गोल बॉल बनवून घेऊया। तुम्हाला हवं त्या शेपमध्ये हे कटलेट्स तुम्ही बनवून घेऊ शकता। अशा प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेऊया। तर इथे हे सर्व कटलेट्स मी बनवून घेतले आहे। आता हे कटलेट आपण गरम तेलामध्ये तळून घेऊया। कटलेट तळण्याआधी कटलेटला आपण राजगिऱ्याच्या पिठामध्ये घोळून घेऊया। आता हे कटलेट एक एक करून गरम तेलामध्ये सोडूयात आणि 4 ते 5 मिनिटे मीडियम फ्लेमवरती शॉलो फ्राय करून घेऊया। शॉलो फ्राय केल्यामुळे हे कटलेट तेलकट होत नाही। पाच मिनिटे इथे हे तळून घेतले आहे। कटलेटला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, म्हणजे हे कटलेट छान तळलेले आहेत। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया।